स्टार प्रवाहावरील आई कुठे काय करते या मालिकेतील कालच्या म्हणजे 30 जुलैच्या भागात अनिरुद्धचा फोन स्पीकरवर असतो आणि संजनाचं बोलणं घरचे ऐकतात. तेव्हा अभि, विशाखा, ईशा अनिरुद्धला संजना असं का बोलली असून संजनाला काय फसवलं आहे असं विचारतात. तेव्हा अनिरुद्ध संजना असं का बोलली आहे हे मलासुद्धा माहिती नाही असं म्हणतो आणि संजनाला फोन लावण्याचं नाटक करून तू असं का बोललीस याचा जाब विचारतो. अनिरुद्ध फोन कट करून घरातल्यांवर चिडतो आणि संजनाच्या घरी शेखर आल्यामुळे ती त्याला बोलत होती असं तो म्हणतो. त्यावेळी अरुंधती शेखर मुंबईत नाही आहे असं म्हणते. तेव्हा अनिरुद्ध तिच्यावर चिडून काल रात्री तो आला आहे असं सांगतो आणि जे काही बोलत होती ते त्याला बोलत होती असं तो म्हणतो. तेव्हा आजी आपण संजनाच्या भानगडीत पडायला नको असं म्हणते. तसंच तिचा नवरा तिला त्रास देत असेल तर तिने पोलिसांकडे तक्रार करावी असं म्हणते. त्यावर अनिरुद्ध मी तिच्या भानगडीत पडत नाही, मला जितकी मदत करायला जमते तितकी मी करतो असं आजीला बोलतो. केदार अनिरुद्धला तू अरुंधतीच्या डोळ्यावर कोणती प्रेमाची पट्टी बांधली आहेस माहीत नाही, परंतु तुझ्या मुलांना तुझ्यावर संशय येत असून त्यांच्यासोबत खरा वाग असं म्हणतो. तेव्हा अनिरुद्ध देविकाचा विषय काढतो. तेव्हा केदार अनिरुद्धला मी विशाखापासून काहीही लपून ठेवलेलं नाही असं सांगतो. तेव्हा केदार अनिरुद्धला अरुंधतीला सगळं खरं सांगून टाक असं म्हणतो आणि देविकामुळे माझा संसार उद्ध्वस्त झालेला नाही, परंतु तुझ्या या निर्णयामुळे तुझं घर उद्ध्वस्त होईल असं केदार अनिरुद्धला समजावतो. सकाळी रूममध्ये अनिरुद्ध काम करत बसलेला असतो तेव्हा तिथे अरुंधती येते आणि आपण आता संजनाकडे जाऊया का असं विचारते. तेव्हा अनिरुद्ध असं अचानक गेलो तर तिला ऑकवर्ड फील होईल असं अरुंधतीला म्हणतो. तसेच तू संजनासोबत अचानक बोलायला जाऊ नकोस असंही तिला सांगतो. अनिरुद्ध आणि आजी नाश्ता करत असतात तेव्हा अनिरुद्ध आप्पा कुठे आहेत असं विचारतो. तितक्यात तिथे आप्पा येतात. आप्पांचे पाय आणि कंबर दुखत असते असं ते म्हणतात. तेव्हा आजी कशाला इतकं नाचायचं असं म्हणते. तेव्हा आप्पा तुझ्यासाठीच नाचलो ना असं म्हणतात. तेच अरुंधती त्यांना चहा घेऊन येते. त्यावेळी आजी अरुंधतीला तिने घातलेली साडी पुन्हा कपाटात ठेवलीस का असं विचारते. तेव्हा आजी तुला साडी चांगली दिसत असून कलरसुद्धा उठून दिसत होता असं अरुंधतीला म्हणते. तेव्हा तिथे अभि येतो आणि अंकिताला भेटून आलो असं म्हणतो. तेव्हा अनिरुद्ध तुला मी सांगितलं आहे ते तुझ्या लक्षात आहे ना असं विचारतो. तर माझ्या लक्षात आहे, परंतु मी एकदा तिच्यासोबत बोलून येतो असं तो म्हणतो. आणि तो तिथून निघत असताना तिथे अंकिता येते. अरुंधती तिला घरात यायला सांगते. तेव्हा अंकिता अरुंधतीला तुमचा मुलगा मला सारखे सारखे फोन मेसेजेस करून हरास करत आहे असं म्हणतो. तेव्हा अभि मी हरास करत नसून तुझ्यासोबत बोलायचं आहे म्हणून मी तुला सारखे सारखे कॉल करत आहे असं तिला सांगतो. त्यावर अंकिता अभिला आपलं लग्न होणं शक्य नाही असं म्हणते. तेव्हा आजी अंकिताला ओरडते. त्यावेळी अंकिता तुझ्या घरातल्यांमुळे आपल्याला बोलता येत नाही. त्यावर अभि मी म्हणून तुला एकट्यात बोलण्यासाठी कॉल करत होतो असं म्हणतो. अभि अंकिताची समजूत काढत असतो परंतु अंकिता ऐकत नाही. तिला लग्न करायचं नाही असं ती म्हणते. तेव्हा अरुंधती अंकिताची समजूत काढते आणि एकट्यात जाऊन बोला असं म्हणते, परंतु अंकिता ऐकत नाही. ती आणि अभि लंडनला शिफ्ट होणार होते, परंतु अभि घरातल्यांमुळे लंडनला शिफ्ट होण्याचं कॅन्सल करत आहे असं ती म्हणते. त्यामुळेच मी लग्न तोडण्याचा निर्णय घेतला असं ती म्हणते आणि मला काटकसरीत आयुष्य काढता येणार नाही असंही ती म्हणते. तर उद्याच्या म्हणजे 31 जुलैच्या भागात अरुंधती अंकिताला आम्ही तुला नाकारलं असं म्हणून तिला खूप सुनावते. तर दुसरीकडे अभि आत्महत्या करायचा प्रयत्न करत असतो. तर आता अरुंधती अभिची कशी समजूत काढते यासाठी पाहत रहा आई कुठे काय करते.